UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. बहुमतानं महायुतीचं सरकार येणार, महायुती 160-170 जागांवर विजय होणार. टीव्ही 9 मराठीच्या महामुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला विजयाचा आकडा. विधानसभेत मवियाला कुठल्याही परिस्थितीमध्ये बहुमत मिळणार, महाविकास आघाडी 160-165 जागांवर विजयी होणार, संजय राऊतांचा विश्वास. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या नाराचा वेगळा अर्थ काढू नका. मोदींकडून कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख नाही, टीव्ही 9च्या मुलाखतीत शिंदेंचा दावा. राजेदादा मोदी आणि विकासावर विश्वास ठेवून आले, शिंदेचं वक्तव्य. जनतेच्या मनात महायुती सरकारबाबत चेड, महाराष्ट्रात यावेळी सत्ता परिवर्तन अटळ. 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, महायुतीच्या विजयाच्या दाव्यावर संजय राऊतांची टीका. ज्यांची 1978 पासून गद्दारीची पार्श्वभूमी ते आम्हाला गद्दार म्हणतात, गद्दार टीकेवरून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर थेट हल्ला बोल. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरून शरद पवारांचा सरकारवर हल्ला बोल. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्सटाईल पार्क बाहेर प्रतिभा पवारांना अडवलं, शरद पवार गटाकडून सुरक्षा रक्षकासोबतच्या संवादाचा व्हिडिओ ट्विट. प्रतिभा पवारांना सुरक्षा रक्षकांना ओळखलं नाही, तसदी झाली असल्यास क्षमा मागतो. बारामती टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल बाग यांचं स्पष्टीकरण. बारामतीत पवारांशिवाय दुसऱ्या कोणाला संधी आहे की नाही, 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं. नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर दादांचा संवाद. लोकसभेनंतर मी लाडकी बहीण झाले, भावानं मागितलं असतं तर सगळं प्रेम दिलं असतं, पण सरकारनं 1500 रुपये बहीण भावाच्या नात्याची किंमत लावली, सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा. मी शरद पवारांना सोडलं नाही, काम रखडल्यानं भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी सर्व आमदार पवारांना सांगत होते. पवारांना सोडण्यावरून अजित पवारांची मवाळ भाषा. लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका, आता कांद्यावरील निर्बंध उठवलेत, यापुढे मोदी सरकार अचानक निर्यात बंदी लावणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. भावनिक न होता 20 तारखेला घडा चिन्ह लक्षात ठेवा, लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी चांगला झटका दिला, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं आवाहन. लोकसभेपेक्षा विधानसभेत बारामतीकर अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार, शरद पवार गडाचे खासदार अमोल कोल्हेंची टीका. भाजपासोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा, पक्षातील सर्व आमदारांच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याचं ठरलं, अजित पवार गटाच्या वळसे पाटलांची माहिती. नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या प्रचार रॅलीत राडार, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी टूरचं वेळापत्रक जाहीर, 15-26 जानेवारी दरम्यान ट्रॉफी भारतात, प्रजासत्ताक दिन भारतात चाहत्यांना ट्रॉफी पाहता येणार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.